कुशल कुमार, नितीन कुमार माळे, वाघळीगार. तुम्ही माझ्या मागील व्हिडिओमध्ये पाहिलंच असणार, मी आपल्या समोर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची माहिती सांगितली होती. तर आज आपण पाहणार आहोत आपले थोर समाज सुधारक म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांची आज आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग ऐकूया. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली सातारा जिल्ह्यातील कटगुर या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होत गोविंदराव आणि त्यांच्या आईचं नाव होत चिमणाबाई. ते 1 वर्षाची असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं, म्हणून त्यांचा सांभाळ त्यांच्या आत्या सगुणाबाई यांनी केला. 1840 साली त्यांचा विवाह सावित्रीमाता फुले यांच्याशी झाला. मित्रांनो, 1841 ते 1847 पर्यंत त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुणे येथे स्कॉटिश मिशन हायस्कूल येथे प्रवेश घेतला. 1847 साली थॉमस पेन यांनी लिहिलेलं मानवी हक्कांवरील पुस्तक त्यांच्या वाचनात आलं, तेव्हा त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. त्यांना सामाजिक न्यायाबाबत विचार येऊ लागले आणि त्यांनी मागासलेल्या जातीतील अस्पृश्य मुलांच्या शिक्षणावर आणि स्त्री शिक्षणावर भर देण्याचं ठरवलं. मित्रांनो, 1848 साली त्यांच्या एका ब्राह्मण मित्राचं लग्न होत. ते आपल्या सर्व मित्रमंडळींसोबत त्या वरातीत चालले होते, तेव्हा त्यांना एका ब्राह्मणाने सांगितलं, ए शूद्र कुणवट्या, तुझे या वराती येण्याची हिम्मतच कशी झाली, असं म्हणून माझ्या ज्योतिराव फुलेंना हाकलून दिलं. त्यांच्या मनात एक विचार आला, हे सगळं कशामुळे घडत असेल. हे सगळं स्त्री शिक्षण, स्त्री शिकलेली नाही, या समाजात अज्ञान प्रसरलेलं आहे, म्हणून हे सगळं घडत असेल. आणि यामुळे त्यांनी 3 ऑगस्ट 1848 साली पुणे येथे बुधवार पेठेत भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. मित्रांनो, पण हे ब्राह्मणांना सहन झालं नाही, म्हणून त्यांनी ते गोविंदरावांचं कान भरले आणि 1849 साली माझ्या ज्योतिरावांना माझ्या सावित्री मातांना त्यांनी घराबाहेर काढलं. मित्रांनो, आणि फतिमा शेख ह्या मुस्लिम पहिल्या शिक्षिका होत्या. मित्रांनो, त्यांनी त्यांना आधार दिला, निवारा दिला. मित्रांनो, 1852 साली त्यांनी पुणा लायब्ररी स्थापन केली. अस्पृश्य मुलांसाठी वेताळ पेठेत ही शाळा काढल्या. मित्रांनो, 1855 साली त्यांनी तृतीय रत्न हे नाटक मराठी भाषेत लिहिलं. हे त्यांचं पहिलं लिहिलेलं नाटक. मित्रांनो, समाज परिवर्तन करण्यासाठी हे त्यांनी नाटक लिहिलं. मित्रांनो, 1859 रोजी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी शोधून काढली आणि 908 ओळींचा पोवाडा लिहिला आणि स्वतःला त्यांनी तिकडे कुळवाडी भूषण म्हणून घेतले. मित्रांनो, आणि 24 सप्टेंबर 1873 साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचे ब्रीद वाक्य असेल, सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच कोणाची मध्यस्थी. सर्व साक्षी जगतपती म्हणजे आपल्या जगाचा पती म्हणजेच देव आहे. आपण जर देवाची पूजा करत असू तर ब्राह्मणांनी मध्ये नको आडायला, असं महात्मा ज्योतिराव फुले म्हणत. मित्रांनो, आणि 1877 साली त्यांनी समाजाला घडविण्यासाठी दीनबंधू नावाचं साप्ताहिक सुरू केलं. त्यांच्या या मोठ्या कार्यामुळे 1888 साली त्यांना मुंबई येथे कोळीवाड्यात
राव बहादूर विठ्ठलराव वडेकर यांनी त्यांचा सत्कार केला आणि महात्मा ही पदवी त्यांना प्रदान केली। त्यांची ग्रंथ संपदा खूप आहे मित्रांनो, ही आपल्या समोर सादर करतो। तृतीय रत्न हे नाटक त्यांनी 1855 साली लिहिलं। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा 1899 साली लिहिला। 1869 साली लिहिला मित्रांनो। ब्राह्मणांची कसब हा ग्रंथ त्यांनी 1869 साली लिहिला मित्रांनो। त्यांनी लिहिलेला शेतकऱ्यांचा असूर हे पुस्तक त्यांनी, गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी 1 जून 1873 साली लिहिला, ज्यावेळेस त्यांनी आपल्या सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती त्यावेळेस मित्रांनो। 1800 त्यांनी शेतकऱ्यांचा असूर हे पुस्तक 1883 साली लिहिलं। इशारा हा ग्रंथ त्यांनी 1885 साली लिहिला। सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक त्यांनी 1889 साली लिहिलं। सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ लिहिताना त्यांचा अर्ध अंग निकामी झालं, उजवा हात आणि उजवा पाय काहीही काम करत नव्हता, म्हणून त्यांनी धीर सोडला नाही, तरी त्यांनी डाव्या हाताने लिहिला सुरुवात केली। आणि मित्रांनो, त्यांचं निधन खूप वाईट झालं। 28 नोव्हेंबर 1890 साली त्यांचं निधन झालं मित्रांनो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, पण बेल आयकॉनवर क्लिक करणं विसरू नका बरं। धन्यवाद।